आणि जी परीक्षा होते त्याच्यात घोटाळे होतात. हे घोटाळे कधी थांबणार, काय करणार, याच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय, काही काय कायदा करायचा असेल तर कायदा स्वतंत्र करून कळविना, यांना जेलमध्ये घातलं पाहिजे, 10-10 वर्ष डांबलं पाहिजे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यावर आपण काय कारवाई करणार? 6 प्रश्न जसा एका जलसंधारणपुरता आहे, तलाठी घोटाळ्याचं नंतर काय झालं कळायलाच तयार नाही. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय थोरात साहेबांनी जो विषय मांडला हा विषय निश्चितच गंभीर आहे, पण यामध्ये थोरात साहेब घडलं काय आहे आणि नरेटिव्ह काय आहे या दोन मधला फरक मोठा आहे. तसा तर मला याला राजकारणाकडे न्यायचं नाही, नाहीतर मी मागच्या सरकारच्या काळात किती परीक्षेचं काय फुटलं आणि कशा प्रकारे फुटलं याची पूर्ण जंत्री मी आणली आहे, पण मला त्याच्यात जायचं नाही. पहिल्यांदा तर एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रस्तुत जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये एक विद्यार्थी ज्यावेळेस एंटर करत होता त्यावेळी त्याचं जे काही ऍडमिट कार्ड होतं या ऍडमिट कार्डवर ABCD असे काही पॅटर्न लिहिले होते, आणि हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आपण ती परीक्षा रद्द केली, कारवाई केली, सगळ्यांना अटक केली. आता हे जरी पॅटर्न असले तरी त्याचा जो अंतिम रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्ट अनुसार 100 प्रश्नांपैकी तो 48 प्रश्नातच पास आहे, 52 प्रश्नात तो पास नाही आहे. तथापि पॅटर्न मधले काही उत्तरं हे खऱ्या उत्तरांशी जुळत आहेत आणि म्हणून आपण त्याच्यावर कारवाई केली, ही परीक्षा रद्द केली, नव्याने परीक्षा त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला. आता काय झालं होतं की TCS संख्या मोठी पाहता, नेहमी TCS स्वतःच्या केंद्रावरच त्या ठिकाणी परीक्षा करते, TCS यावेळी संख्या मोठी असल्यामुळे काही केंद्र हे लोकांचे जे आहेत ते एक्वायर केले आणि त्याच्यावर परीक्षा घेतल्या. त्यातलं एक केंद्र हे केंद्र होतं आणि आता TCS यानंतर पुन्हा निर्णय घेतलेला या परीक्षा जेव्हा होणार आहेत या TCS केंद्रावरच होणार आहेत, या दुसऱ्या केंद्रावर होणार नाहीत. तलाठी भरतीच्या संदर्भात आपण जे सांगितलं त्यात पेपर फुटलेला नाही, तलाठी भरतीमध्ये पेपरचं उत्तर चुकलं, जे ती जी पद्धती असते त्या पद्धतीमध्ये उत्तर चुकलं म्हणून ती परीक्षा आपण रद्द केली. त्यावेळी नॉर्मली केंद्र सरकारच्या आणि आपल्या नियमानुसार समजा असं जर उत्तर चुकलं असेल तर सगळ्यांना समान मार्क दिले जातात, म्हणून तो जो काही प्रॉब्लेम झाला तो झाला होता, पण त्याच्यावर सगळ्यांची ओरड झाली आणि ती ओरड झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण तो जो काही हे आहे पेपर तोही रद्द केला. आणि मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की या परीक्षेच्या व्यतिरिक्त ही जी काही झाली आता इतकी भरती आपण केली हा एकमेव गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे. या व्यतिरिक्त पेपर फुटीचा कुठलाही गुन्हा, म्हणजे आता पेपर फूट आहे की नाही हे नंतर एस्टॅब्लिश होईल, कारण 100% त्याला फक्त 48 प्रश्न आले आहेत, पण तरी देखील आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे. या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला नाही. पण मला एक लक्षात आणून द्यायचं आहे आणि ही फार महत्वाची माहिती मी आपल्या लक्षात आणून देतो आहे, कारण आपण ज्यावेळेस स्वीपिंग अशा प्रकारचे स्टेटमेंट करतो त्यावेळी युवांमध्ये एक त्याच्या संदर्भातली गैरविश्वास तयार होतो. आणि म्हणून मला लक्षात आणून द्यायचं आहे की आत्तापर्यंत आपण घोषित केलं होतं 75,000 भरतींचं, आपण परीक्षा कंडक्ट केल्या आणि हे सरकार आल्यानंतर 57,452 नियुक्ती आदेश दिले, 57 म्हणजे परीक्षा कंडक्ट करून विथ नो डिफॉल्ट 57,452, आणि ज्यांची परीक्षाही पूर्ण झाली आहे, कागदपत्रही पूर्ण झालेले आहेत आणि त्यांना आता फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे, असे 19,853 म्हणजे एकूण आता ज्यांचं सगळं संपलेलं आहे आणि ज्यांना नियुक्तीपत्र मिळालं आहे किंवा मिळत आहे याची संख्या 77,305 आहे. म्हणजे 75,000 नोकर भरती आपण घोषित केली, कुठल्याही घोटाळ्याविना घपल्याविना या ठिकाणी 77,305 लोकांना राज्य सरकारने नोकरी दिलेली आहे, हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. आणि एवढंच नाही तर आता अजून जी काही परीक्षेची कारवाई सुरू आहे ती 31,201 अशा प्रकारची आता त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपण जे सांगितलं ते महत्वाचंच आहे की या ठिकाणी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठला
गैरप्रकार होणार नाही याचं लक्ष दिलं पाहिजे, त्या संदर्भात आपण कारवाई केली आहे. आता आपण हा देखील निर्णय घेतलाय की परीक्षा केंद्रामध्ये जे लोक जातात, कारण याच्यामध्ये तर काय आहे की ऑनलाईनमध्ये इन्क्रिप्टेड असतो पेपर, त्यामुळे तो फोडणं एवढं सहज शक्य नाही. हे कुठे होतं? एखाद्या परीक्षा केंद्रावर जेव्हा फर्स्ट पहिला मुलगा लॉग इन होतो, तो लॉग इन झाल्यानंतर पेपर सगळ्यांना उपलब्ध आहे, म्हणजे सगळ्या लोकांना, आणि तो पेपर मग त्या केंद्रातल्या लोकांनाही लॉग इन आहे. त्या काळामध्ये कदाचित ते समजा कर्मचाऱ्यांनी काही संगनमत केलं असेल तर त्या तासभरामध्ये तो कोणाला तरी बाहेर ठेवून वगैरे असं काही करू शकतो, त्याला आगाऊ पेपर मिळणं कठीण आहे. पण याकरता आता आपण निर्णय केलाय की आपण या संदर्भात रॅन्डमायझेशन केलाय, म्हणजे आता परीक्षा केंद्रावर कोण लोक राहतील हे त्यांना सकाळीच कळेल, त्याच्या आधी त्यांना कळणार नाही. दुसरं, जसं आपण इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्व्हर ठेवतो, तसं उपजिल्हाधिकारी लेवलचे अधिकारी हे सगळ्या परीक्षांना त्या ठिकाणी ऑब्झर्व्हर म्हणून आपण पाठवतो की त्यांनी जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन हे केलं पाहिजे. आणि तिसरं महत्वाचं हे आहे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट क च्या ज्या जागा आहेत या गट क च्या जागाही टप्प्याटप्प्याने पुढच्या 6 महिन्यांमध्ये या सगळ्या जागा गट क च्या याही आपण एमपीएससीकडे वर्ग करतोय, याचीही परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे. त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की एमपीएससीने करावं, तोही आपण विषय केलेला आहे. त्याला 6-8 महिने याकरता म्हटलेलं आहे कारण एमपीएससीला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे, पण एमपीएससीने हे मान्य केलं आहे, त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. अध्यक्ष महाराज, या ज्या काही एमकेसीएल आणि टीसच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून किंवा अन्य नामवंत नामांकित चांगल्या एजन्सीच्या माध्यमातून अध्यक्ष मोदी गव्हर्नमेंट लवकर भरती करणार का? लोकांना नोकऱ्यांची गरज आहे, त्या दिल्या पाहिजे अध्यक्ष मोदी, त्या केव्हा देणार? या टाटा कन्सल्टन्सी असेल किंवा कुणी असेल, अध्यक्ष मोदी 1000 रुपये कशाला लागतात? माफक जेवढा खर्च लागतो अध्यक्ष मोदी तेवढाच घेऊन लोकांच्या खिशाला जी काही आज झळ बसतीये ती शासन थांबवणार का? माननीय अध्यक्ष मोदी, पहिल्यांदा तर या ठिकाणी आमचे मित्र टोपे साहेबांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की 77,000 पदं भरणं हा महाराष्ट्रातला रेकॉर्ड आहे आणि सगळे विभाग आहे, म्हणजे गृह विभागात आतापर्यंत 17,216 लोकांना नियुक्ती दिली आहे, वैद्यकीय शिक्षणमध्ये प्राध्यापकीय 794, अधिपरिचारिका 1650, तांत्रिक व अतांत्रिक 434, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जवळपास गड ब मध्ये अभियंते 405, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1344, कनिष्ठ अभियंता 584, सामान्य प्रशासन मध्ये जवळजवळ 2000 पदं भरलेली आहेत, महसूल विभागात जवळजवळ 2160 एवढी पदं भरली आहेत, सार्वजनिक आरोग्य विभागात 1447 पदं भरलेली आहेत, कौशल्य विकास विभागात 1000 पदं भरलेली आहेत, जलसंपदामध्ये 884 भरलेली आहेत, वन विभागात 644 भरलेली आहेत, राज्य कर निरीक्षक 657 भरली आहेत, त्याच्यानंतर सहाय्यक हे तर काय एका दिवसात रिक्त झाली नाही ना, त्याच्यामुळे आपण करतोय. म्हणजे हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे, एका सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळात 1 लाखपेक्षा जास्त भरती आणि त्या भरतीमध्येही एखादी घटना घडली असेल पण पारदर्शी पद्धतीनं ही भरती या सरकारने करून दाखवलेली आहे. ठीक आहे, तुमच्या आता यांनी सांगितलं त्याचे पैसे कमी करा, विचार करू आम्ही, करता येत असेल तर जरूर विचार करू, तुमच्या जेवढे चांगले सजेशन्स आहेत ते द्या ना, त्याला आम्ही ओपन आहोत, पण कुठेतरी अप्रिशिएट तुम्हाला करावं लागेल की 77,000 लोकांना ऑलरेडी दिल्या आणि 31,000 लोकांना आता देतोय, म्हणजे याच महिन्या 1.5 महिन्यात त्यांना त्यांचे नियुक्तीपत्र या ठिकाणी मिळतील. शिक्षण विभाग आहे, ऊर्जा विभाग आहे, परिवहन आहे, नगरविकास आहे, म्हाडा आहे, सर्व जिल्हा परिषद आहे, औद्योगिक विकास महामंडळ आहे, महसूल आहे, कृषी आहे, कौशल्य विकास आहे, या सगळे विभाग आहेत. माझ्याकडे पूर्ण यादी या सगळ्या विभागांची आहे, ही वाटल्यास त्या दोनच आहेत आपण ज्या सुचवल्या होत्या, टाटा कन्सल्टंटी आणि आपली तिसरी दुसरी आयबीपीएस
या दोघांनीच घेतलेल्या आहेत आणि अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने या परीक्षा घेतल्या आहेत. ज्या ठिकाणी असं लक्षात आलं की कुठे गडबड आहे तिथे कुठेही आपण थांबलो नाही, तात्काळ त्या परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा आपण घेतलेल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार या बाबतीमध्ये पूर्ण संवेदनशीलतेनं काम करतं आहे आणि निश्चितपणे आपल्या ज्या काही सकारात्मक सूचना असतील त्या सूचना या निश्चितपणे आम्ही या ठिकाणी घेऊ. पॉइंटेड प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य हे पेपर फुटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का? माननीय अध्यक्ष महोदय, मी पेपर फुटीच्या संदर्भात जो FIR झाला त्या संदर्भात सांगितलं, तलाठीच्या भरतीच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी विषय झाले होते ते उत्तर चुकले होते, ज्यांनी पेपर सेट केले त्यांचेच उत्तर चुकले होते आणि म्हणून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालं आणि ती परीक्षा आपण रद्द केली आणि नव्याने घ्यायचं ठरवलं, त्यामुळे तो विषय झालेला नाही. त्या ठिकाणी मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो कुठली गोष्ट लपवण्याचं कारण नाही आहे. जर एखादा घोटाळा झाला तर घोटाळा झाला म्हणावं लागेल, पण आता मी सांगितल्याप्रमाणे 1,00,000 लोकांना नियुक्ती देत असताना या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं जर राज्य सरकारने काम केलं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारचं राज्य सरकारपेक्षाही ही सगळी, म्हणजे मी विशेष उल्लेख करेन की GAD विभागामध्ये जे लोक हा संपूर्ण या ठिकाणी परीक्षांचा विषय सांभाळत आहेत, आमचे सचिव आहेत, सगळे अधिकारी आहेत, आपल्या एजन्सीज आहेत, या सगळ्यांनी उत्तम काम केलं आहे. आता हे खरं आहे की एखाद्या ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न झाला, प्रयत्न आणून पाडला, त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचं आहे ते काम आपण केलं, पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, पेपर फुट होते पेपर फुट होते, हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे. या ठिकाणी 1,00,000 लोकांना जर नियुक्ती मिळत असेल, हा राज्यात नाही, हा राज्यात नाही, हा देशामधला रेकॉर्ड आहे, हा देशातला रेकॉर्ड आहे. कुठल्याही एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त्या द्यायच्या? त्यामुळे अध्यक्ष महोदय, आणि निश्चितपणे अध्यक्ष महोदय, पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे. त्या संदर्भातली आमची कारवाई चालली आहे. मध्यंतरी काही जे काही आमचे युवक नेते आहेत किंवा जे या परीक्षेच्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतात अशा सगळ्या लोकांशी आमची चर्चा झाली. एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते, त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे, त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत. असा गैरविश्वास लोकांमध्ये निर्माण करणं, फेक नरेटिव्ह करणं आणि दिलेल्या परीक्षेतून पास झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या यशावर विरजण टाकणं, असे संघटित प्रयत्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर आपण गुन्हा आणि चौकशी करणार का? आणि राज्यामध्ये नवीन कायदा किती महिन्यात आणणार आहात? हे दोन माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आधी देतो. मी मगाशी सांगितलं की अभिमन्यू पवार यांच्यासोबत जे शिष्टमंडळ आलं होतं त्या शिष्टमंडळाला आपण त्या ठिकाणी हे आश्वासन दिलं होतं की या अधिवेशनात आपण कायदा आणू. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांच्या चळवळी चालतात, चेतन वागज आहेत, त्यांचंही एक शिष्टमंडळ मला भेटलं होतं, त्यांनाही मी सांगितलं होतं. माननीय मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत, त्यानुसार आशिषजी याच अधिवेशनामध्ये हा कायदा आपण आणणार आहोत. आणि आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण केला त्याचं उत्तर सभागृहाच्या बाहेर देऊ. काही तरुणांना काही शैक्षणिक संस्था उत्तरं मिळवून देतात, उत्तरपत्रिका मिळवून देतात आणि उत्तरपत्रिका मिळवून नापास होणारी मुलं सुद्धा पास केली जातात आणि तीच मुलं उद्या शासकीय सेवेच्या परीक्षेकरता अध्यक्ष महोदय बसतात आणि तिथं सुद्धा ही यंत्रणा अशी काम करते की शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा त्यांना पास करायचं आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना पेपर फुटी करून पास करायचं. असा एक जबरदस्त घोटाळा हा राजस्थान सरकारच्या मध्ये उघडकीस आलेला आहे. हीच कदाचित लिंक
किंवा असा प्रकार आपल्या राज्यात होतोय का हे सुद्धा आपण तपासणं गरजेचं आहे, म्हणून ते आपण तपासाल का? देवेंद्रजी, माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. महापरीक्षा पोर्टल 2018 फेल्युअर ठरलं तेव्हा सरकार कोणाचं होतं? मुंबई पोलीस पेपर फुटी 2022 झाली, तलाटी पेपर फुटी 2023 झाली, महानिर्मिती पेपर फुटी 2023 झाली, वनविभाग पेपर फुटी 2023 झाली, मृदसंधारण विभाग पेपर फुटी 2023 झाली, नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपर फुटी 2023 झाली. आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं, या कालावधीमध्ये देवेंद्रजी सरकार कोणाची होती? काही तरुणांचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीनं एक सरकार म्हणून, एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून आपण या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलाल का? भास्करराव, मी जे फेक नरेटिव्ह सांगितलं तोच तुम्ही मांडला. सांगतो, हा व्हॉट्सअप मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटचं कामच हे आहे. नाही मी सांगतो, नाही ती पहिले पासून आहे पण आता ती काही लोकांनी अक्वायर केली आहे. गृहमंत्री आहे, माहिती सगळी असते. मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळी देत नाही, पण सांगतो ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं. हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत, म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहानिशा न करता व्हॉट्सअप वाचून दाखवलं ना आम्हाला. व्हॉट्सअपच होता ना, तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही. मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार. तुमच्यावर नाही, तुम्हाला तो अधिकार आहे. ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार. कारण सांगतो, हाच प्रयत्न आहे या महाराष्ट्रामध्ये. काही लोक हा प्रयत्न करतायत की मुलांमध्ये अनरेस कसा उभा करता येईल. बघा, हे चांगलं नाही आहे, आपल्या समाजाकरता चांगलं नाही आहे. चूक असेल तर चूक म्हटलंच पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. 1 लाख नोकऱ्या केवळ 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने देणारं हे सरकार आहे. तथापि असं आहे, आता जर माझ्या काळातल्या तुम्ही म्हणाल तर मी रेकॉर्ड केलाय 50,000 होणार आहे. पण आबा मोठेच होते आणि त्यांनी जे केलं तर चांगलंच केलं. आमची काही कॉम्पिटिशन नाही आहे, फक्त तुम्हाला माहिती करता सांगतो की गृहमंत्री म्हणून माझे 50,000 होणार आहे. पण ते ठीक आहे, ते बाजूला ठेवूया. मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपण जे सांगितलंय 10वी 12वी वगैरे, निश्चितपणे आता आपल्यासमोर मोठा चॅलेंज काय आहे तर माहिती तंत्रज्ञान, याच्या प्रगतीमुळे लोक रोज नवीन नवीन डिव्हायसेस काढतात. आता गळ्यातली जी चेन आहे त्या चेनमध्ये मायक्रोफोन असतो, चष्मा आहे त्या चष्म्यामध्ये काहीतरी ऐकण्याचं यंत्र असतं आणि त्याच्या आधारावर बाहेर बोलून गडबड करतात. म्हणजे आता परीक्षेला येत असताना आपण जर आमचे जे हे बघितले असतील तर आम्ही त्यांना सांगतो दागिने काढून ठेवा, म्हणजे दागिने म्हणजे चेन बिन असेल तर ती तपासा, अंगठ्या तपासा, कारण कशात काय असेल या सांगता येत नाही. म्हणून याचा समग्र विचार आपल्याला करावाच लागेल. 10वी 12वी सहित सगळा विचार आपण त्या संदर्भात करू. आणि म्हणूनच आपण कायद्याचा जो विषय करतो आहे, आजचे कायदे आहेत, कायदे नाहीत असं नाही, पण विशिष्ट परिस्थिती करता विशिष्ट कायदे लागतात. आताच्या कायद्यांमध्ये आपल्याला मग कधी 420 लावावा लागतो, कधी अजून दुसरा करावा लागतो, कधी संगणमत दाखवावं लागतं त्याच्याऐवजी पेपर. आणि आता युनिव्हर्सिटीच्या संदर्भातला एक कायदा आहेच, 1982 आहे तो, पण एक समग्र कायदा स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातला हा तयार करणं हे गरजेचं आहे. केंद्र सरकारने तो केला आहे, राज्य सरकारही तो कायदा करेल. आपण भरती करताय चांगला आहे, पण अजून गतीने 2.5 लाख पद अजून रिक्त आहे. 2.5 लाख पद अजून रिक्त आहे. ही पद प्रत्येक विभागाची लवकरात लवकर भरली पाहिजे, या दृष्टीनं शासनाने अजून गतीने काम केलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, देशमुख साहेबांनी सांगितलं ते योग्यच आहे. फक्त पहिल्यांदा त्यांनी अभिनंदन केलं असतं आमचं तर बरं वाटलं असतं की 1 लाख पद 2 वर्षामध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने या सरकारने भरली. आणि आपल्याला माहिती आहे ही काही पदं आज रिकामी नाही आहेत. हा नाही 14 सालापासून नाही. तुम्ही जेव्हा 6वं 5वं वेतन आयोग लागलं त्यानंतर पदभरती बंद केली होती, ती सुरू मीच केली.
मुख्यमंत्री म्हणून आणि आता या सरकारमध्ये झाली, त्यामुळे असं नाही आहे. आपण जर जेवढं मागे जाऊ ना तेवढे सांगायलाच बाहेर पडतील. त्यामुळे आपण काय आहे की आपल्याला भविष्याचं पाहायचं आहे. भविष्याचं जे आहे ते आपण पाहूया, भविष्यात चांगलं काय करता येईल. त्यामुळे देशमुख साहेबांनी सांगितलं अजूनही रिक्त जागा आहेत. यावेळी आपल्याला जवळपास वेगवेगळ्या विभागांमध्ये 60%, 80% अशा जागा भरण्याची परवानगी मिळालेली आहे. फायनान्स विभागाने ती परवानगी दिलेली आहे. त्यामुळे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये आता 1,00,000 पदं भरली म्हणून थांबलो नाही आपण. आपण अजून पदं भरणार आहोत. त्यामुळे हा भरणार, नक्की भरणार.